इथपर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे ह्या सगळ्या साहित्य कृतींचा, कारण हे करत असताना ते सुद्धा काहीतरी नवीन शिकत असतात. म्हणजे काल कोल्हा साताऱ्याला जाणं झालं तर साताऱ्याला माद्या नावाचा एक प्रकार मिळतो, फार कमी लोकांना माहिती असतो हा माद्या म्हणजे काय, नाही का? तो साधा झुणका असतो शेंगदाण्याचा, पण त्याला माद्या असं म्हणतात. तर असे छान अनुभव आहेत, ते अनुभव हे सगळे मान्यवर आपल्याशी शेअर करतील. सर्वप्रथम मी मोहसिना मुकादाम मॅडम यांना विनंती करतो, त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया. मॅडमना विनंती करतो की ते आपल्याला संबोधित करतील. त्यांचे आभार मानते. माझं आणि कालनिर्णयचं एक गुणानुबंध खूप जुने आहे. 1997 पासनं माझी आणि कालनिर्णयची मैत्री आहे म्हणायला पाहिजे, किंबहुना माझ्या या प्रोफेशनची सुरुवात कालनिर्णयपासनं झाली आणि तेव्हापासनं आजपर्यंत या ना त्या प्रकारे मी कालनिर्णयशी जुळलेलेच राहिले. एक दर्जेदार वेगवेगळ्या गोष्टी देणं हे कालनिर्णयचं नेहमी सूत्र होतं आणि त्याच सूत्राचा एक भाग होता तो म्हणजे पाकनिर्णय स्पर्धा. पहिली स्पर्धा 1986 घेतली गेली आणि तेव्हापासूनची ती परंपरा अजून चालू ठेवली गेलेली आहे. आणि पाककृतीची स्पर्धा कशासाठी, आता एवढी माध्यमं निर्माण झालेली आहेत की तुम्ही यूट्यूबवरती तुमची पाककृती टाकू शकता, जगभरामध्ये ती पाहिली जाऊ शकते. तरी देखील ही अशी एक स्पर्धा आहे की किंवा ही अशी एक कृती आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जे काही करता ते लगेच खाऊन फसतं होतं, ते पुढच्या पिढीपर्यंत जात नाही. ते पुढच्यापर्यंत काही जायचं असेल तर जशी इतर माध्यमं आहेत तशीच मासिक किंवा अशा प्रकारचे कॅलेंडर्स हे माध्यम देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि या स्पर्धेमध्ये ज्या विस्मरणात गेलेल्या पाककृती असतील किंवा काही नाविन्यपूर्ण पाककृती असतील त्या डोळ्यासमोर येतात, त्या लोकांसमोर येतात. नाही तर आपण नेहमीचेच आपले पदार्थ करत असतो, पारंपरिक पदार्थ करत असतो. आपण काही नाविन्यपूर्ण करतो आहोत किंवा आपण काही वेगळं करतो आहोत, आपण काही फ्युजन करतो आहोत का किंवा आणखीन काहीतरी करतो आहोत का हे जर लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर मला वाटतं पाककृतीसारख्या स्पर्धा हे अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे. आज इकडे दोन स्पर्धांचं पारितोषिक वितरण समारंभ आहे, कथा स्पर्धेचं आणि पाककृतीनिर्णय स्पर्धेचं. लोकांना असं वाटतं की त्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण त्या वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्याच्यामध्ये एक साम्य आहे. आणि ते साम्य म्हणजे की जसं कथेला एक आकृतीबंध लागतो तो जर फसला तर ती कथा फसते, तसंच पाककृतीला देखील एक आकृतीबंध लागतो. साहित्याच्या प्रमाणापासनं ते शेवटच्या फोडणीपर्यंत म्हणा हा संपूर्ण आकृतीबंध जर पाळला गेला तर ती पाककृती यशस्वी होते, नाहीतर अनारसे हसतात तरी नाहीतर फसतात तरी. त्यामुळे हे जे आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि पाककृती स्पर्धेसाठी त्यांनी पाककृती पाठवली, त्यांना एक मार्गदर्शन पर की हे तुम्ही लिहून पाठवत असता, तुम्ही जेव्हा पाककृती करता तेव्हा ती पाहिली जाते, लिहून पाठताना वाचली जाते, ती आम्ही आमच्या डोक्यात करून पाहतो. आणि आमच्या डोक्यात करून पाहताना अडचणी काय येत आहे, बरोबर जमते की नाही हे पाहून तो आकृतीबंध जमलाय की नाही हे आम्ही लक्षात घेतो. त्यामुळे अशा स्पर्धेमध्ये पाककृती पाठवत असताना नेहमीच पहिल्यांदा आपण करतो तशीच्या तशी लिहून घेतल्यानंतर देखील त्याची उजळणी डोक्यामध्ये करून घेतली पाहिजे, ती लिहून लिहून परत परत लिहून घेतली पाहिजे. एखादी त्याच्यातली स्टेप असेल किंवा कृती असेल ती मिस झाली तर ती पाककृती लोकांपर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. त्यामुळे माझ्याहून जास्त तज्ज्ञ मंडळींनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. त्यामुळे साहजिकच आहे मी माझा जो अनुभव आहे त्यातनं तुम्हाला सांगते आहे. इथे असलेल्या ज्या सुगरणी आहेत ज्यांना बक्षिसं मिळाले आहेत त्या जेवढ्या सुगरणी आहेत, ज्यांना बक्षिसं मिळाले नाही त्या सुगरणी नाहीत असा त्याचा अर्थ होत नाही आहे. कारण शेवटी स्पर्धा असल्यामुळे काहींना पारितोषिकं मिळतील, यावर्षी नाही पुढच्या वर्षी इतरांना मिळण्याची संधी कालनिर्णय पाकनिर्णयाच्या माध्यमातून जरूर देईल. मी त्यांच्या वतीने स्वतःच सांगून टाकते. धन्यवाद. माहितीसाठी म्हणून सांगतो, आज हा जो कार्यक्रम आपण इथे करतो आहोत त्याचं चित्रीकरण होत आहे साम टीव्ही साठी. आणि हा जो आजचा कार्यक्रम आहे तो 3 नोव्हेंबरला, नीट लक्ष देऊन ऐका, 3 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता साम टीव्हीचा जो लोकप्रिय कार्यक्रम आहे कुकरिंग शो आहे सुगरण, या कार्यक्रमातून याचं प्रसारण होईल. 3 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता आपण आपल्याला दूरचित्रवाणी संचावरती पाहूया. ठीक आहे, पुढे जाऊया. अनेक क्लुप्त्या असतात हा जेव्हा रेसिपीज आपण करत असतो टीव्हीवरती दूरचित्रवाणी संचावरती, जेव्हा शेफ एखादी रेसिपी दाखवत असतो अनेक गमती जमती होतात. म्हणजे आता मला लिंबू पिळायचा आहे असं म्हणून तो लिंबू पिळायला जातो, लिंबू कच्चा असतो तो पिळलाच जात नाही, माशाला काय करायचं. तर एखादा जो प्रतिथ या शेफ असतो तो पटकन तिथे असलेलं पाणी अर्थात ते एडिट होतं तो पाण्यात बुडवतो आणि बघा किती छान मस्त मी पिळलेलं आहे. ही क्लुप्ती आहे, ही ट्रिक आहे, ही डोक्यातही ठेवायची असते आणि हातामधनं पण उतरली पाहिजे. हे ज्याला जमतं ना तो मास्टर शेफ असतो. असा मास्टर शेफ, असे मास्टर शेफ निलेश लिमयेचे आहेत. तर विनंती करतो ते आपल्याला संबोधित करतील. व्यासपीठामधील उपस्थित मान्यवर
कालनिर्णयच्या पाकनिर्णय आवृत्तीचे जे काय सगळे विनर्स आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर किचनमध्ये गेल्यावर जो कॉन्फिडन्स असतो आम्हाला ना तो अशा या व्यासपीठावरनं बोलायला, तुम्हाला जसं किचनमध्ये आल्यावर थोडीशी तारांबळ उडते तसं माझं आता झालंय थोडंसं, कारण एवढे खूप मोठे दिग्गज आणि त्यांचं भाषणावरती कर्तृत्व भाषणावरती त्यांचं ते वर्चस्व जे आहे, माझी मराठी पण थोडी विसरायला होतं, थोडंसं बँक झाल्यासारखं होतं. पण पदार्थ बनवताना मार्केटमध्ये फिरताना अजिबात होत नाही, कारण भाज्या बोलतात, पदार्थ बोलतात आणि मग छान पदार्थ जमतात. तुम्ही इकडे जे सगळे विनर्स आहात त्यांना याची कल्पना असेलच, कारण किचन हे आपलं रणांगण असतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण पॅन काढतो, सुऱ्या काढतो, टाक 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 सगळ्या भाज्या कापतो, चिरतो आणि तव्यावरती ती फोडणीचा चर जो आवाज असतो आणि त्याच्यानंतर त्या पडलेल्या भाज्या, तो आवाजसुद्धा म्हणजे स्वप्नात सुद्धा मला त्या दिसतात, स्वप्नात सुद्धा आपल्याला त्या आठवतात आणि डिश बनत जाते, त्याचे रंग वेगवेगळे दिसत जातात आणि मग इव्हेंच्युअली तो पदार्थ तयार होतो आणि जेव्हा लोक आपले पाहुणे खातात आणि प्लेट जेव्हा रिकामी परत येते तेव्हा ते खरं आमचं मोल असतं की चला डिश सगळ्यांना आवडली. नाहीतर नुसतं हा छान आहे म्हणणारे खूप असतात, पण डिश जर का संपलीच नाही तर मग काय छान. म्हणजे ते संगीतकारासारखं आहे की गाणं गात आहेत पण फोनवरती बिझी होत आपण, तर त्याच्यासारखं होतं. पण हा जो ही जी स्टोरी होती म्हणजे पाकनिर्णयची स्टोरी, मगाशी जर म्हणाले होते की कथा कशा सुरू होतात, तर ही पण एक कथाच होती माझ्यासाठी, कारण सुरुवात झाली ऑलमोस्ट फेब्रुवारी मार्चपासून आणि आमच्याकडे एक एक फायली यायला लागल्या, वेगवेगळ्या टाईपच्या रेसिपीज यायला लागल्या, खूप चांगला अनुभव मिळाला मला याच्यातनं. खास करून मला या ज्या कॅटेगरीज होत्या वेगवेगळ्या त्यात लुप्त झालेल्या ज्या रेसिपीज आहेत त्या मला खूप आवडल्या, कारण या रेसिपीज सध्या आपल्याला अजिबात कुठेच पाहायला मिळत नाही. आपण नुसतं रेस्टॉरंटमध्ये जातो आणि मखनी, स्वीटकॉर्न सूप, नान याच्यावरतीच आपण आपलं पोट भरतो आणि वा काय छान आहे रेस्टॉरंट असं म्हणून आपण त्याला दाद देतो आणि परत येतो. पण तसं कुणाल मगाशी म्हणाला की महाद्या किंवा ते एक द्रोणागिरी डोसे कर्नाटकात मिळतात, ते आहे बेसिकली खावन किंवा आपले थालीपीठाचेच वेगवेगळे प्रकार, पण त्याला छान नावं दिलेली असतात, पण त्याची चव मात्र खूप अप्रतिम असते आणि जसजसं प्रांत बदलतो आपण फक्त महाराष्ट्रातच तर त्याची चव बदलत जाते. खूपच युनिक अशा या रेसिपीज आहेत, त्या आपण जोपासल्या पाहिजेत. खरं तर मला आत्ता जेव्हा ऐकलं मी की या खंडाशी म्हणजे पाकनिर्णय या खंडाशी मंगलाताई जोडलेल्या आहेत, दुर्गाजी दुर्गा भागवतजी जोडलेल्या आहेत आणि आता मला त्याच्यामध्ये थोडासा का होईना पण एक हातभार लावण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी कालनिर्णयच्या समूहांचं खरं खरंच आभार मानतो, कारण ही संधी बुद्ध शर्करायुक्त नाही तर त्याच्यावरती केशरयुक्त आहे असं मी समजतो, कारण अतिशय फार अतिशय छान अनुभव मिळतो या अशा परीक्षणातनं. सी आमचा एक एक्सपिरियन्स आहे, आमच्याकडे अनुभवाला खूप महत्त्व दिलं जातं. अगदी 2 महिने जरी तो आधी आमच्या किचनमध्ये आला आणि मी जर का 2 महिन्यानंतर जॉईन झालो तर त्यांनी 2 महिने जास्त पाहिलेले असतात किचनमध्ये, त्यामुळे त्याला माहिती असतं की भात किती शिजवावा, कितीपर्यंत शिजवावा किंवा एखादी डिश केव्हा परफेक्टली तयार होते. सो हा अनुभव आमच्यासाठी खूप महत्त्व असतो आणि या अनुभवाचे जे म्हणजे दुर्गाजी आणि यांच्यासारखे जे अनुभव आहेत त्यांनी जे काही मांडलेलं आहे ना, मला असं वाटतं त्याची एक कुठेतरी आपण डॉक्युमेंट म्हणजे त्यांचं एक पुस्तक माझ्याकडे होतं, त्यामध्ये मोदकाचेच 10 प्रकार होते. आपण फक्त उघडीचे मोदक घेऊन बसलो पण त्यांच्या त्या पुस्तकात मोदकाचेच फक्त 10 पदार्थ होते. अनफॉर्च्युनेटली मला त्यांना भेटता नाही आलं, पण त्यांचं पुस्तक वाचून मी त्या इरामध्ये जातो, कारण जाणवतं की आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये किती स्ट्रॉंग आहे म्हणजे किती महत्त्व आहे आपल्या जेवणाचं, आपल्या पदार्थांचं. इट इज नॉट म्हणजे खूप सोपं नाही आहे, पण सध्याच्या केटरिंग कॉलेजमध्ये मला नेहमी मी त्यांना सांगू असं वाटतं की त्यांना यांना सगळे बाकीचे प्रांतातले सगळे पदार्थ शिकवतात, काही वाईट नाही आहे, म्हणजे थाय तुम्ही शिका, मेक्सिकन शिका, पण मी या सगळ्या देशांना जाऊन आलो. सुरुवात केली मी कॉन्टिनेंटल पदार्थांपासून, इटालियन पदार्थ शिकलो पहिले, रोस्टिंग शिकलो, फ्रेंच पदार्थ शिकलो, त्याच्यानंतर माझा वेगवेगळ्या प्रदेशात देशांमध्ये प्रवास झाला आणि अक्षरशः गेले 10-11 वर्षापूर्वी मला जाणवलं की एवढं सगळं फिरून आल्यानंतर
आपल्याच खाद्य संस्कृतीमध्ये सगळं काही आहे. सो एक प्रकारचा तो अनुभव होता, तो अनुभव घेतला नाही म्हणून मला अनुभव घेतला म्हणून मला आपल्या खाद्य संस्कृतीचं महत्त्व पटलं. आणि आता माझा कस तोच असतो की आपली खाद्य संस्कृती कशी अजून पुढे न्यावी. आपली खाद्य संस्कृती नुसतीच महाराष्ट्रीयन लोकांपुरती मर्यादित नाही तर आय थिंक वर्ल्डमध्ये सगळ्यांना ती जवळ करू शकते. कारण त्याच्यामध्ये सध्याचे जे आपण ट्रेंड्स वाचतो विगन पदार्थ असतात, विगन म्हणजे ज्याच्यामध्ये दूध किंवा चीज याचं त्याचा यूज नसतो. सो हे पदार्थ लो कॅल पदार्थ, डायबेटिक पेशंटसाठी उपयुक्त असे पदार्थ, हे सगळे पदार्थ आपल्याला वेगवेगळ्या रूपात आपल्या खाद्य संस्कृती पाहायला मिळतात. म्हणजे मी जर का तुम्हाला म्हटलं की मल्टीग्रेन फ्लॅट ब्रेड तर तुम्हाला काय जाणवेल, कोणी सांगू शकेल का? मल्टीग्रेन फ्लॅट ब्रेड थालीपीठ. सो या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये आपण त्याला उगाचच अनुकरण करतो तेव्हा आपल्याला त्या खूप वेगळ्या वाटतात, पण असतं ते थालीपीठ. सो आपल्या आपलीही खाद्य संस्कृती जपणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा या कॉम्पिटिशन्समधनं आय थिंक ते आपण जपून ठेवतो, डॉक्युमेंट केलं जातं. सो एक रिक्वेस्ट करेन कालनिर्णय ग्रुपला की दुर्गाजींच्या ज्या काही पूर्वीच्या रेसिपीज असतील त्याचा एक असा खंड जर का आपण लोकांसाठी उपलब्ध करून दिला, कॉलेजेसमध्ये उपलब्ध करून दिला तर इट विल बी अमेझिंग. तो खंड मी पण घेईन पहिला. पण ह्या पूर्वीच्या ज्या रेसिपीज आहेत ना त्या जपून ठेवणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यातनंच आपण नवीन नवीन काहीतरी रेसिपीज क्रिएट करू शकतो. थँक्यू वन्स अगेन आणि तुम्हा सर्वांना परत एकदा शुभेच्छा. आणि दिवाळी येते त्याच्यावर पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद दिलेशी, खूप खूप आभार. मी एकदा कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांना असं विचारलं की पप्पा निवेदकांनी कसं बोलावं, ते मुश्किलपणे म्हणाले की कसं बोलावं यापेक्षा किती बोलावं हे महत्वाचं. आता हा ही मार्मिक टिप्पणी मी आयुष्यभर लक्षात ठेवली, दोन वक्त्यांच्या मध्ये निवेदक असावा किंवा दोन गायकांच्या मध्ये निवेदक असावा मग ते सगळं जमून येतं. तसंच रेसिपींचं आहे, खूपदा काय होतं खूप छान पदार्थ आपण करतो आणि त्याला इतकं भरमसाठ गार्निश केलेलं असतं ना की तो पदार्थ मग शोधावा लागतो, पदार्थ गेला कुठे, बाजूला पडत्या असतात, उदबत्ती असते. तर हे सगळं आटोपशीर असलं पाहिजे म्हणजे पदार्थांची गंमत होते. कित्येकदा आपण नुसताच पदार्थ करतो, गार्निश करतच नाही, मग खावासच वाटत नाही. तर हे नेमकं प्रमाण जे आहे ना ते सांगण्यासाठी त्यातल्या एक्सपर्ट्स जे आहेत त्यांना मी विनंती करतो, अलगाताईंना विनंती करतो, ते आपल्याला संबोधित करतील. आपल्या सगळ्यांचं कालनिर्णयाशी खूप पूर्वीपासून जुनं नातं आहे आणि सांगायचं झालं तर मी पण तुमच्याप्रमाणे पहिली स्पर्धक होते. 2004 साली जेव्हा कालनिर्णयाची स्पर्धा आयोजित केली तेव्हा बटाट्याचे पदार्थ त्यात एक विषय होता. त्याच्यामध्ये मी बटाट्याची रुमाली बडी लिहून पाठवली आणि त्याला मला बक्षीस मिळालं. नंतर दुसऱ्या वर्षी पण मला आणखीन एक बक्षीस मिळालं. त्याच्यामुळे नंतर काय झालं की मला बक्षिसं मिळाल्यानंतर कालनिर्णयातर्फे माझ्या बऱ्याचशा रेसिपीज कालनिर्णयमध्ये छापून यायला लागल्या. आणि मग ज्यावेळेस मला परीक्षक म्हणून विचारण्यात आलं तेव्हा मला खूप आनंद झाला. जवळजवळ त्या 2017 माझ्या रेसिपी देत होत्या. आणि आणखीन एक तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हा तुम्ही रेसिपीज लिहून पाठवता तेव्हा अशा रीतीने छान लिहून पाठवा की साहित्य त्याच्याबरोबर प्रमाण आणि नंतर कृती, कृती बस स्टेप बाय स्टेप, म्हणजे तुमची रेसिपी वाचताना आमच्या डोळ्यासमोर ती आली पाहिजे कशी झालेली आणि आम्ही मनोमन त्याचा स्वाद घेतला पाहिजे अशाप्रमाणे तुमची रेसिपी झाली पाहिजे. मी आणखीन जास्त काही बोलू इच्छित नाही. ज्या माझ्या मैत्रिणींना बक्षीसं मिळाले त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ज्यांना नाही मिळाले त्यांनी पुढच्या वर्षी नक्की भाग घ्या आणि बक्षीसं मिळवा. धन्यवाद. उत्तेजनार्थ पारितोषिकांपासून सुरुवात करणार आहोत. पाक निर्णय 2019 मी एक एक नावं घेत जाईन, त्यांचे पदार्थ सांगेन. आपण आलात आपण इथे घेऊन पुन्हा जागेवर बसायचं आहे. आपण तिन्ही मान्यवर परीक्षकांना विनंती करतो एक एक आपण पारितोषिक घेऊया. पाक निर्णय 2019 उत्तेजनार्थ विजेते पारितोषिक मिळणारे प्रशस्तीपत्र, कालनिर्णयतर्फे गिफ्ट बॉक्स, अंबारी मसालेतर्फे गिफ्ट बॉक्स, कालनिर्णय 2019 सेट आणि कालनिर्णय मग असं स्वरूप आहे. कल्पना थोपटे पुणे.
विविध प्रकारची पेय कॅटेगरी होती आणि रेड ग्लोरी स्मूदी असा पदार्थ होता. मला वाटतं कल्पना तर इथे नाही आहेत ना, कल्पना तुटते इथे नाही आहेत. पुढे जाऊया. माधुरी सोनाळकर पुन्हा पुण्याहून ही एंट्री होती. पारंपरिक रेसिपी होत्या, रुखवतासाठी चटई कानवली त्यांनी केली होती. मला वाटतं माधुरी ताई पण इथे नाही आहे. तृतीय क्रमांकाकडे पुढे जाऊया, पुढच्या क्रमांकाकडे बघूया. प्रीती सुगंधी औरंगाबाद. अनाथ आपण जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी.
पाकनिर्णय 2019 द्वितीय क्रमांक विजेते. आधीचे 18 विजेते आहेत त्या सगळ्यांच्या ज्या पाककृती आहेत त्या 2018 दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. आपण तो अंक जरूर घ्यावा. त्यात आपल्याला आपल्या नावासहित आपल्या ज्या रेसिपीज आहेत त्या वाचायला मिळतील आणि पाहायला मिळतील. आता आपण जाऊया द्वितीय क्रमांकाचे जे विजेते आहेत त्यांच्या. पाकनिर्णय 2019 द्वितीय क्रमांकाचे विजेते आपल्याला मिळणारे प्रशस्तीपत्र, कालनिर्णय गिफ्ट बॉक्स, अंबारी मसाले गिफ्ट बॉक्स, कालनिर्णय 2019 सेट आणि कालनिर्णय मग. या सगळ्यांना मिळते कालनिर्णयतर्फे प्रशस्ती पत्र, कालनिर्णय गिफ्ट बॉक्स, अंबारी मसाले गिफ्ट बॉक्स, कालनिर्णय 2019 सेट, कालनिर्णय मग आणि कालनिर्णय 2019 दिनदर्शिका. कॅलेंडर वरती तुमच्या रेसिपीज छापून आलेल्या आहेत. थोडं जोरदार काय हव्या धन्यवाद. यानंतर पुढे जाऊया. पाकनिर्णय 2019 प्रथम विजेते आपल्याला मिळणार आहे प्रशस्ती पत्र, वामनहरी पेठे यांच्याकडून सोन्याचं नाणं, अंबारी मसाले गिफ्ट बॉक्स, कालनिर्णय 2019 चे कालनिर्णय मग आणि आमंत्रित करतो खुर्शीद बानू शामलिक पुणे इथून विविध प्रकारची पेय तलबीना. अभिनंदन. मनपूर्वक आभार मानतो. खरं तर आभार ही केवळ एक फॉर्मॅलिटी असते म्हणून मानायचे, अन्यथा आपण सगळे मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं तसं आता कालनिर्णय उद्योग समूहाचे एक सदस्य झालेला आहात, त्यामुळे या कुटुंबामध्ये या कालनिर्णय उद्योग समूहामध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो असं म्हणतो. आणि पुन्हा एकदा आपण इथे राष्ट्रगीतासाठी उभे राहूया. राष्ट्रगीत झालं की जेवढे विजेते आहेत त्या त्या कॅटेगरीनुसार आपण एक समूह छायाचित्र या मान्यवरांसोबत घेऊया. मोसिना मॅडम काही सांगतील आपल्याला आणि मग राष्ट्रगीताकडे वळूया. परीक्षकांच्यातर्फे मला काही व्यक्तींचे खास आभार मानायचे आहे. संकल्पनेसाठी ऑफकोर्स शक्ती साळगावकर आणि जयराज साळगावकरांचे, पण ही संकल्पना नुसती सांगून होत नाही ना, त्याच्यासाठी जे सगळे लॉजिस्टिक्स वर्क करायचे असतात ते करण्यासाठी मितालीचे, वैभवचे,
शामलचे या तिघांचे आणि कालनिर्णयच्या ऑफिसमधल्या प्रत्येक व्यक्तीचे आमच्या तिघांतर्फे खास आभार. त्यांनी आमचं काम खूप सोपं केलं होतं.